विश्वेशलिंग संभूतम् विश्वविद्या विबोधकम् विश्ववंद्यम् सदा वंदे विश्वाराध्यम् जगद्गुरुम् पुरुषोत्तम असाच निमित्ताने या पुण्यनगरीचा कैलासवासी श्रीमती भिकोबाई मेनकुदळे लिंगायत पंचम ट्रस्ट मध्ये शुभारंभ झालेला या धर्मसभेत आपले मोलाचे मार्गदर्शन केलेले बार्शी दैवडकर मठाचे षटस्थल ब्रह्मा गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य महाराज या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अत्यंत उत्साहाने कार्य करत असलेले या ट्रस्टचे अध्यक्ष श्रेयस सुंबरकर कार्यवाह स्वप्निल खडके विश्वस्त प्रकाश गुळवे अमित त्रुकारी अच्युत लांडगे पुणेमध्ये आपल्या समाजाचे अत्यंत प्रख्यात असलेले विश्वेश्वर बँकेचे ज्येष्ठ संचालक सुनील शेठ रुकारीजी लिंगायत सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय वायचळ आजच्या उत्सवामध्ये अत्यंत हिरहिरीने भाग घेतलेले वीरशैव महिला मंडळाचे सर्व मातृगण काशी जंगमवाडी मठाचे पुणे शाखेचे व्यवस्थापक भरत तुंबरकर उपस्थित समस्त सद्भक्तगण आणि माता सगळ्यांनी 30-32 वर्षाचा थोडासा आठवण काढले आम्हाला सुद्धा त्यावेळचे अनुष्ठान अजून विसरलेले नाही त्यावेळी पूजा वरच्या हॉलमध्ये होत होता इष्टलिंग पूजा आणि संध्याकाळचं प्रवचन या व्यासपीठावर होत होता आम्ही जगद्गुरू होऊन 1-2 वर्ष झाले होते अजून मराठी आपल्याला येत नव्हतं आम्ही हिंदीमध्ये प्रवचन करत होतो अधूनमधून मराठी बोलायला सुरू केले की सगळे हसत होते असं एक सुंदर कार्यक्रम 31-31 वर्षापूर्वी संपन्न झाला होता त्यानंतर मध्यंतरी एक आषाढ महिन्यामध्ये गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने काही दिवस कार्यक्रम इथं झाला होता अनेक वेळी ट्रस्टीच्या लोकांनी विचारायचे महास्वामीजी श्रावण महिन्यामध्ये आपल्याला वेळ द्या म्हणून आम्ही म्हणलं आपल्या सप्ताहाचे अनुष्ठान असतं श्रावणातला तो महिनाभराचा असतो म्हटल्यानंतर ते चुप्पी साधायचे परंतु ह्यावेळी योगायोगाने श्रावण मासच अधिक आला खरं म्हणजे अधिक माने म्हणजे 5 दिवस आम्ही कुठंही दिलेले नाही फक्त पुणेकरांना दिलेलं आहे प्रत्येक गावी रात्री पोचायचे सकाळीची पूजा आशीर्वचन दुपारी पुन्हा प्रस्थान करायचं महिनाभर आपला कार्यक्रम आहे पंढरपूरपासून प्रयाग आणि काशीपर्यंत आहे त्यामध्ये दिल्ली आहे मध्य प्रदेश आहे सगळे परिसर करत आपण या पवित्र पुरुषोत्तम मासामध्ये अनेक लोक तीर्थयात्रा करतात तीर्थापर्यंत लोक जातात जसं काशी तीर्थ आहे काशीपर्यंत लोक जाऊन दर्शन देऊन गंगा स्नान करून येतात परंतु यावेळी महास्वामीजी तीर्थाजवळ भक्तांना जायचं नाही तीर्थच भक्तांच्या जवळ जावा या उद्देशाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे तीर्थ या शब्दाचा अर्थ पूज्य व्यक्ती असं पण होतो पूज्य तत्व पण होतो तसं बघितलं तर तीर्थ आपल्यापासून खूप लांब पण आहे आपल्या जवळ पण असतात
जवळचे तीर्थ आम्ही लक्ष देत नाही, दूरचे तीर्थाकडे आपण जात असतो. सध्या मोबाईलचा युग असल्यामुळे जवळचे तीर्थ कोण आपल्याला माहीत नाही. पूर्वीकडे ज्यावेळी पत्र लिहत होते त्यावेळी आईना लिहिताना, वडिलांना लिहिताना, वडीलधारे भाऊ बंधू लिहिताना तीर्थरूपी असं लिहायचे. तीर्थरूपी आईला नमस्कार, तीर्थरूपी वडिलाला नमस्कार, तीर्थरूपी मोठे भाऊला नमस्कार. म्हणजे आपल्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, तपाने जे ज्येष्ठ असतात ते आपल्याला तीर्थरूपच होतात. परंतु हे मोबाईल येऊन तीर्थ सगळे आपण विसरून गेलो. आईला तीर्थ म्हणायचं नाही, गुरुला तीर्थ म्हणायचं नाही, सगळ्यांना हॅलो म्हणायचं. फोन उचलले की हॅलो, हॅलो महाराज. तरी या मोबाईल युगामध्ये सुद्धा आपल्या जवळ असणारे तीर्थांचे ओळख करून देणं आणि भक्तापर्यंत तीर्थ जाणं हे अत्यंत योग्य समजून महास्वामीजी अनेक वर्षापासून या अधिक महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढं शक्य तेवढं आपण परिभ्रमण करत आलो. ह्यावेळी हे अधिक मास सुरू होण्याच्या अगोदर, कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या अगोदरच श्रेय सुंबरकरांनी सहज आपल्याला विचार केला, महास्वामीजी आम्ही अधिक मासामध्ये 5 दिवस आपलं अनुष्ठान घेणार आहे, आपण देता का? इतर श्रावणामध्ये देणं शक्य नाही, अधिक श्रावण सोडले की पुन्हा संबंधच तुटून जाणार म्हणून आम्ही हो म्हणलो. आम्ही होकार दिल्यानंतर अजून त्याची तयारी झालीच नव्हती. आम्ही वरवर विचार का झाले का नाही, ज्याने आपलं प्रोग्राम सेट करायचे. मग त्यांनी सुंदर रीतीने आयोजन केले 5 दिवसाचा कार्यक्रम. खरं म्हणजे 30-32 साली पूर्वी जे आपल्याला अनुष्ठान झालं तेव्हा आड्डपालखी झाली होती. त्यावेळी कसबेकर शास्त्री होते, नामदेवराव रुकारी वगैरे होते, त्या काळा नव्हते का, ज्येष्ठ भरपूर लोक होते त्या काळामध्ये. त्यानंतर अधिक श्रावणाचं अनुष्ठान ह्यावर्षी आज शुभारंभ होतो, उद्घाटन होऊन. हे अधिक मास म्हणजे काय, 12 महिन्यानंतर हे 13वा महिना येतो, 3 वर्षानंतर आपण अधिक मास म्हणतो. ते अधिक मास का होतो, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने महिना बदलण्यासाठी सूर्यग्रहाच्या संक्रमणामुळे महिना बदलत असतो. सूर्यग्रह एक राशीतून दुसऱ्या राशी जायला 1 महिना लागतो. म्हणून आपण ज्या मासामध्ये सूर्याचं संक्रमण होत नाही त्याला आपण अधिक मास म्हणतो, आणि ज्या महिन्यामध्ये सूर्य संक्रमण होत नाही त्या महिन्यामध्ये कुठलाही लौकिक मंगल कार्य करता येत नाही. म्हणजे लग्न करता येत नाही, गृहप्रवेश करता येत नाही, निश्चित कार्य करता येत नाही, जेवढं काय लौकिक मंगल कार्य ते कुठलाही कार्य करता येत नाही. मग या महिन्यामध्ये काय करायचं आहे, फक्त या महिन्यामध्ये केवळ धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम करण्यासाठी देवाने दिलेले बोनस मास आहे. बोनस मास जसं दुकानामध्ये, बँकमध्ये नोकरी करणाऱ्यांना कधी कधी 1 महिन्याचा पगार बोनस देतात, तसं देवाने विचार केले हे सगळे माझे लेकरू आहे, संतान आहे, परंतु माझ्याकडे लक्षच देत नाही, माझे नामस्मरण करत नाही, माझी पूजा करत नाही, नोकरी धंदामध्ये सगळे व्यस्त आहे, परंतु माझे मुलं माझ्याजवळ आल्याशिवाय मला आनंद कसा मिळणार. तुमच्या घरामध्ये जे मुलंबाळ असतात जर तुमच्या जवळ नसेल तर तेवढा आनंद मिळणार नाही. आता नाविलाजाने नोकरीसाठी दूर दूर जातात, दूर गेले तरी सुद्धा कमीत कमी रोज नाही तर आठवड्यामध्ये एकदा फोन केले तरी तुम्हाला आनंद मिळतो.
महिना महिना सहा महिना जर बोनस नहीं केले तर तुम्हाला कसं तरी वाटतं. जसं तुम्हाला तुमचे मुलाने फोन करावा, माझ्याशी बोलावा, मला प्रेम करावा, माझ्या जवळ यावा असं तुम्हाला वाटतं, तसं देव सगळ्यांचे माता पिता आहे. त्वमेव माताच पिता त्वमेव असं आम्ही म्हणतो. बसवेश्वर म्हणतो तंदे नेनो ताई नेनो. तपले आपले सर्वांच्या माता पिता असलेले देवाला सुद्धा वाटतो की हे माझे मुलं माझ्याजवळ यायला पाहिजे, मला वडिलाचे आक मारला पाहिजे. ज्यावेळी देवाला माहीत झालं हे व्यस्त आहे, आपल्याला नाव घ्यायला वेळ नाही, मग देवाने विचार केला कमीत कमी 3 वर्षानंतर 1 मास त्यानं बोनस देऊ आपलं नाव घेण्यासाठीच, दुसरं काय काम करायचं नाही. त्याने तीर्थयात्रा करावा, देवधर्म करावा, दानधर्म करावा, परोपकार करावा, सत्संग करावा या उद्देशाने हा एक बोनस मास देवाने दिलेला आहे. या मासाच्या जे 30 दिवस आहेत त्या दिवसामध्ये जितकं ज्यांना धर्म करायचं त्यांनी करावा, जप करा, पूजा करा, पारायण करा, दानधर्म करा, अन्नदान करा. या महिन्यामध्ये केलेले जे पुण्य कार्य आहे इतर महिन्यामध्ये केलेले पुण्याचं डबल मिळतो, म्हणजे अधिक. इतर मासामध्ये 1 पटीने मिळते तर 2 पटीने मिळत असतं. म्हणून या महिन्याचा सदुपयोग सर्वांनी करावा, त्याच्या माहिती सर्वांनी मिळावा या उद्देशाने महास्वामीजी प्रत्येक गावोगावी इष्टलिंग पूजा आणि आध्यात्मिक आशीर्वचन मार्गा माध्यमातून जागृती करण्यासाठी हा योजना केलेला आहे. ह्याचा शुभारंभ पहिले पुणेपासूनच होता, परंतु आपला विचार होता हा पुरुषोत्तम मास आहे. पुरुषोत्तमाचे म्हणजे पुरुषोत्तम म्हणजे विष्णू भगवानाला आपण पुरुषोत्तम म्हणतो. त्या पुरुषोत्तमाच्या पुण्यनगर म्हणजे पंढरपूरच आहे. मग आपण पंढरपूरपासून प्रारंभ करावा या उद्देशाने सुभाषे ममाण्याला आम्ही सांगितलं, त्याने व्यवस्था केल्यामुळे काल संध्याकाळी धर्मसभा झाली. आज सकाळी पांडुरंगामध्ये पूजा होऊन विशेष म्हणजे आज आपले मंदिराचे जे सहाध्यक्ष आहे गहिनीनाथ महाराज, त्यांनी एक संकल्प केला होता की पांडुरंगाला सुवर्णदान करायचं म्हणून. सुवर्णदान तसं देवाला भरपूर अलंकार आहे, अनेक प्रकारचे अलंकार देवाच्या गळ्यात आहे, परंतु महाराजाने विचार केला आपण एक विलक्षण अलंकार ते सुद्धा महास्वामीजींचे हस्ते देवाला अर्पण करण्याचा विचार केला. काही महिन्यापूर्वी आम्हाला विचारलं, महाराज आम्ही पांडुरंगाला सुवर्णदान एक अलंकार देऊ तो काय द्यायचे. म्हणलो पांडुरंग शिवभक्त आहे, सर्वात श्रेष्ठ शिवभक्त म्हणजे पांडुरंग आहे. तुम्ही सगळ्या गळ्यामध्ये लिंग धारण करता तो डोक्यावर घेऊन उभे आहे, युगयुगापासून डोक्यामध्ये घेतलेले. भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं शंकराचार्य म्हणतात. तुम्ही त्यांना एक सोन्याचे लिंगाकार अलंकार दान द्या म्हणत, सुवर्ण लिंगाकार. मग तरी करून आणले होते, त्याच्यामध्ये एक इष्टलिंग ठेवून पूजा करून आज पुरुषोत्तमाच्या गळ्यामध्ये तो अलंकार आपण घातलेला. सर्व अलंकारांमध्ये सर्वश्रेष्ठ अलंकार पांडुरंगाला आज प्राप्त झालेला आहे. तसं तुम्हीसुद्धा भरपूर अलंकार गळ्यामध्ये घालता. सगळे अलंकार असून जर तुमच्या गळ्यामध्ये लिंगाकार नसेल ते सगळं अलंकार व्यर्थ मानला जाणार आहे. तुमच्या गळ्यामध्ये सोन्याचे लिंगाकार नसेल तर सोडा, चांदीचे घाला. चांदी नसेल तर चंदनाचे लाकडाचे मिळतात ते तरी घाला. काही नाही मिळतं आमच्यासारख्या कपड्यामध्ये तर बांधून घ्या. वीरशैवांचा सर्वश्रेष्ठ अलंकार म्हणजे भस्म आहे, रुद्राक्ष आहे, लिंग आहे. हे नसलेले वीरशैव म्हणजे तो वीरशैवच नाही. म्हणून मन्मथस्वामी काय म्हणतो,
भस्म लाऊ भाड़ी